माझं नाव श्रीमती साठे कल्याणी कार्लस, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरवाडी। आम्ही उंबरवाडी ही शाळा द्विशिक्षकी शाळा आहे। शाळेमध्ये आम्ही दोन शिक्षक कार्यरत आहोत, भारती सर आणि मी। तर जेव्हा आम्ही COVID-19 ही परिस्थिती अशी परिस्थिती निर्माण झाली की विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचायचं कसं, तर जेव्हा आम्ही ह्या विषयावर चर्चा केली तर आम्ही ऑनलाईन तास घेत होतो, परंतु छोटी शाळा असल्यामुळे आम्हाला दोन वर्गांचे तास घ्यावे लागतात, पहिली दुसरीचा आणि तिसरी चौथीचा। मग नेट आम्हाला पुरत नसायचं, दोन तास म्हणजे नेट आम्हाला दोन तास घ्यायचे म्हटल्यानंतर दोन तास जातात आमचे। तर मग जेव्हा याच्यामध्ये आम्ही कशावर भर दिला, गणित आणि इंग्रजीवर भर दिला, तर मग परिसर मराठी, परिसर अभ्यास एक, मराठी आणि परिसर अभ्यास दोन, या विषयांचं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं कसं हा खूप मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला। आणि मग भारती सरांची माझी चर्चा झाली की त्याच्याविषयी आपण काय करू शकतो, तर असं एखादं ॲप असेल का की विद्यार्थ्यांना परवडेल ते ॲप, तर असं जर असलं तर विद्यार्थी त्या ॲपवर अभ्यास करू शकतात अशी चर्चा झाली। पण बाहेर जर असे ॲप घ्यायला गेलं तर त्याच्यासाठी 40,000-30,000, तर छोटी शाळा असलं, खेडा असल्यामुळं, छोटे ग्रामीण भाग असल्यामुळं कुठल्याही पालकाला परवडू शकलं नसतं। एका पालकाला परवडलं असतं परंतु तोच विद्यार्थी गेला असता। तर आमच्यासारख्या छोट्या शाळेंसाठी व्ही स्कूल ॲप म्हणजे एक वरदानच आलेलं आहे। तर त्याच्यामध्ये व्ही स्कूल ॲपमध्ये व्हिज्युअल धडे आहेत। जेव्हा आम्ही शिकवायला आम्ही वर्गामध्ये शिकवतो, आम्ही फळ्यासमोर असतो, एक मराठीचा धडा शिकवायला गेलं तर आम्हाला 4 दिवस तो धडा पुरतो। तर आणि ऑनलाईन तासामध्ये ते होऊ शकत नाही, 4 दिवस विद्यार्थ्यांना तो धडा आम्ही शिकवू शक मर्यादा पडतात ऑनलाईनला। तर त्या विद्यार्थ्याला तो धडा जेव्हा मी तो धडा मी शॉर्टमध्ये जेव्हा शिकवते तेव्हा मी विद्यार्थ्यांना सांगते की आज तुम्ही व्ही स्कूल ॲपवर हा धडा बघा आणि त्याच्यामध्ये मध्ये असल्याने प्रश्न सोडवा, त्यातले व्हिडिओ बघा, तो धडा वाचा, त्याच्यामध्ये आहे व्ही स्कूल ॲपवर। मग त्या विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तक नसलं तरी चालेल आणि ते विद्यार्थी त्या धड्यापर्यंत पोहोचतायत। म्हणजे आमच्यासारख्या छोट्या शाळांसाठी व्ही स्कूल ॲप हे एकदम वरदानच ठरलेलं आहे। आणि हे असे ॲप कोण करू शकतं की जे डाऊन टू अर्थ जे ज्या व्यक्ती आहेत त्यांनी हे ॲप केलेले, कारण त्यांना माहिती, त्यांची नाळ इथं ग्रामीण भागाशी जोडलेली असल्यामुळे त्यांना व्ही स्कूल टीम व्ही स्कूलला वाटलं की आपण ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पोहोचावं आणि ते खरंच पोहोचलेले आमच्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट ही। आमच्यासारखे खेड्यातले शिक्षक जे आमचं आम्हाला तळमळ आहे की विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही कसे पोहोचू शकतो, तर याच्या व्ही स्कूल ॲपच्या माध्यमातून आम्ही खूप छान प्रकारे पोहोचू शकतो। आणि हे आता असं नाही की आता समजा COVID-19 परिस्थिती आहे याच्यामुळे ह्याच काळात ते उपयोगी पडेल असं नाही, ते ॲट द टाइम मुला कधीही ते बघू शकतात मुलांना, आणि त्याच्यामध्ये टायमिंग आहे। आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना अभ्यास द्यायचो, विद्यार्थी आम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवायचे तो अभ्यास, परंतु ओनली ॲडमिन कॅन सेंड असल्यामुळे की एका विद्यार्थी आम्हाला अभ्यास पाठवायचा पण त्याला माहीत नव्हतं ना की दुसरा विद्यार्थी पण अभ्यास पाठवतोय, तो रोज पाठवतोय का मॅडमला, तर त्या विद्यार्थ्याला त्याचंच वाटायचं की की मी माझा पाठवतो की दुसरा पाठवतो। परंतु आम्ही काय केलं, विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण केली की बघा आता समजा आदिती 1 नंबरला आली आहे, शर्वरी आता 1 नंबरला आली, आता वेदांत 1 नंबरला आला, सार्थक वे 1 नंबरला आला, भूषण 1, असं चुरस निर्माण केली विद्यार्थ्यांमध्ये। आणि मग विद्यार्थ्यांना वाटलं अरे यातून आपण वरती जाऊ शकतो, कुठंतरी आपणही आपला ठसा उमटवू शकतो, तुम्ही किती छोटे आहेत याला महत्व नाही, तुमचे स्वप्न किती मोठे आहेत याला महत्व आहे, हे आम्ही विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं। आणि ते व्ही स्कूल ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी आमचे त्यांना आम्ही सांगितलं की पहिले संगमनेर तालुक्यामध्ये पहिल्या 10 मध्ये आपला शाळेचा पटच तेवढा आहे प्रत्येक वर्गाचा 10, तर पहिले 10 विद्यार्थी 9 विद्यार्थी आपल्या शाळेच्या असू द्या, 10वा दुसऱ्या शाळेचा घुसू द्या त्याच्यामध्ये। आणि मग मुलांना पटलं, हे पालकांना पटलं, आमचे पालकही खूप समजदार आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल दिला। पहिल्यांदा मुलं काय करायचे, मोबाईल तास संपला की पालक कामासाठी बाहेर असायचे, तास संपला की मुलं फक्त कार्टून बघायचे, पालकांची हीच ओरड होती, मॅडम तास संपला सर तास संपला की मुलं मोबाईलमध्ये फक्त कार्टून बघतात, युट्यूबवर रेसिपीचे व्हिडिओ बघायचे मुलं त्याच्यावर, तर रेसिपीचा आणि त्यांचा काही संबंध नसायचा तरी ते बघायचे। मग जेव्हा हे व्ही स्कूल ॲप आलं तर मुलं कंटिन्यू कार्टून पासून ते दूर गेलेले आहेत, की कुठले गेम खेळत नाही, कार्टून खेळत नाही, कंटिन्यू व्ही स्कूल ॲपचे व्हिडिओ बघतात। आणि फक्त बघत नाहीत, तर त्यातून ते पालकांना प्रश्न विचारतात, मुलं पालकांपर्यंत म्हणजे पालक आणि विद्यार्थी संवाद नव्हता पहिल्यांदा, मुलांना काही अडचण आली तर ते तासामध्ये आम्हाला विचारायचे, परंतु व्ही स्कूल ॲपवर लगेच त्यांना अडचण येणार आहे। तर काही प्रश्न विचारलेले आहेत की हे कसं करायचं ते कसं करायचं, काही प्रयोग आहेत त्याच्यामध्ये, मग हा प्रयोग मी करून बघू का, मग मला हे आणून द्या, किंवा पालकांपर्यंत ते पोहोचले आणि मग पालकही त्यांच्या पद्धतीने त्यांचं शंकेचं निरसन करतात। म्हणजे याच्यामध्ये पालक आणि विद्यार्थी दोघांचं नातं पण जोडलेलं आहे, म्हणजे पालक विद्यार्थी शिक्षक
या तिघांची सांगड ह्या विस्फूल ॲपने घातलेली आहे. तर मी टीम विस्फूलचे माझ्या शाळेच्या वतीने खूप आभार मानते. धन्यवाद.